सोसायटी मित्र मंडळ यांच्या वतीने जागरूक पनवेलकर अभियानांतर्गत जनजागृती विषयाचे आयोजन पनवेल तालुक्यातील गणपती मंदिर हॉल येथे शनिवारी करण्यात आले होते. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. जागरूक पनवेलकर अभियानात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल माने यांनी सायबर गुन्हे व सुरक्षा यामध्ये ऑनलाईन फ्रॉड, मुली व महिला संबंधी सायबर गुन्हे आणि सोशल मीडिया संबंधी सायबर गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे MD मेडिसिन डॉक्टर संतोष जाधव यांनी हृदयविकार खबरदारी आणि प्रथम उपचार यामध्ये प्रात्यक्षिक CPR प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल सोसायटी मित्र मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, माजी नगरसेविका दर्शना भोई, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील, उल्हास झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, BJP पनवेल शहर खजिनदार संजय जैन, सुदर्शन पॉल, अमय देशमुख यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दुष्परिणाम त्याचे असे आहेत की पट्ट सांगता इथे एखादा फोन येतो आणि सांगितलं जातो की आपल्याला या इथे 75,000 लॉटरी लागलेली आहे, ती आपल्याला पाहिजे असेल तर मग आपण या इथे आपल्याला मेसेज पाठवण्यात येईल आणि तो मेसेज वरती मग सांगता मेसेजला आपण क्लिक करा आणि जर सांगता आपल्याला ते बक्षीस भेटलं तर आपण विजय देऊ शकाल, अशा प्रकारची माहिती दिली जाते. माणूस भुलतो आणि भुलून किंवा एखादी गरज निर्माण केली जाते की आपला मुलगा आहे, आपल्या मुलाला आपल्या मुलाची फी ही अजूनपर्यंत भरण्यात आलेली नाहीये आणि आपण लवकरात लवकर भरावी, नाहीतर आपल्या मुलाचं ऍडमिशन हे रद्द होईल आणि हे ऍडमिशन घेण्याची वेळ ही आजची दुपारी 12 आहे. माणूस मग सांगतात त्या इथे पटापट पटापट मग सांगतात तो जे काही रिक्वायर्ड फील्ड आहेत म्हणजे OTP असतील किंवा त्या इथं क्रेडिट कार्डचा डेबिट कार्डचा जो काही नंबर असेल तो पटापट घाई घाई द्यायला बघतो आणि त्याच्यामध्ये त्याची बऱ्याच वेळेला फसवणूक होते. अशा प्रकारच्या फसवणुकीला सुद्धा आपल्याला सामोरं जायला जात आहे. ह्या टेक्नॉलॉजीला ज्या प्रकारे चांगले असे फायदे आहेत त्याचप्रमाणे दुष्परिणाम सुद्धा आहेत. जर आपल्याला हे चांगले फायदे हे आपल्याला मिळवायचे असतील, दुष्परिणाम हे आपल्याला टाळायचे असतील, त्यासाठी प्रशिक्षणाची प्रचंड आवश्यकता आहे. प्रशिक्षण आपल्याकडे असेल तर मग आपण त्या योगे हे नुकसान आहे हे नुकसान आपण कमीत कमी प्रमाणामध्ये या इतर सुद्धा आपल्यापर्यंत येतील ह्याची आपण दक्षता घेऊ शकतो आणि त्यासाठी या इथे सोसायटी मित्र मंडळाने हा जो इथे कन्सेप्ट इथं राबवलेला आहे, हा जो जागरूक पनवेलकर अभियान हा राबवलेला आहे, खरोखरच चांगलं असं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. त्याच्याबद्दल सोसायटी मित्र मंडळ, सुमित झुंजारराव, संदीप पाटील आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मी इथं अभिनंदन करतो. UPI जे आहे सगळे, गुगल पे असेल, पेटीएम असेल, फोन पे असेल, या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्सफर करता. दुसरा मोड आहे ऑनलाईन बँकिंग बँकिंग ॲप्स आहे, जे बँकेचे ॲप्स असतात, म्हणजे तुम्ही ॲक्सिस बँक वापरत असाल तर ॅक्सिस मोबाईल बँकिंग ॲप असतं, SBI मोबाईल बँकिंग ॲप असतं. त्याचबरोबर तिसरा मोड आहे तुम्ही काय करता इंटरनेट बँकिंगद्वारा पैसे ट्रान्सफर करत असता. तर मोबाईल बँकिंगमध्ये तुम्ही पैसे कुणाला ट्रान्सफर करता याचा एक सुरक्षित ऑप्शन आहे की बेनिफिशियरी तुम्ही ॲड करतानाच तुम्हाला OTP येत असतो, म्हणजे तुमच्या मोबाईल बँकिंगच्या ॲपमध्ये कुणाला पैसे ट्रान्सफर करायचे आहे त्या व्यक्तीचं अकाउंट बेनिफिशियरी तुम्हाला सर्वप्रथम ॲड करावं लागतं आणि ते ॲड केल्यानंतर करण्यासाठीच तुम्हाला OTP येतो आणि अकाउंट ॲड केल्यानंतर किमान अर्ध्या तासानंतर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येतात. त्याचबरोबर 24 तुम्हाला एक लिमिटेशन बँकेने घालून दिलेले असतात की यापेक्षा मोठ्या अमाऊंटची रक्कम तुम्ही पहिल्या 24 ट्रान्सफर करणार नाहीये. म्हणजे तुमचं बँकेचं मोबाईल बँकिंग ॲप आहे ते जास्त सुरक्षित आहे, पण आपल्याला ही बंधनं नको आहे. आपल्याला अशी सवय लागलेली आहे की बंधनं विहिरीत आपल्याला जगायचं आहे, मुक्त स्वच्छंदी जगायचं आहे. म्हणून तुम्ही काय करता हे UPI ऑप्शन निवडता. UPI मध्ये काय येतो, तुम्हाला फक्त OTP टाकायचा असतो किंवा तुमचा पिन टाकायचा असतो आणि पिन टाकल्यानंतर विदिन अ सेकंड तुमचे पैसे ट्रान्सफर होतात.
म्हणून तर तुम्हाला मी सांगितलं की कमी अमाऊंटचे जर तुम्हाला व्यवहार करायचे असतील तर तुम्ही कोणत्या पद्धतीचा व्यवहार करायला हवा हे लक्षात घ्या. तुम्हाला जर 20 रुपये द्यायचे असतील, 50 रुपये द्यायचे असतील, 100 रुपये द्यायचे असतील, 200 रुपये द्यायचे असतील, तुमची रक्कम किती आहे याच्यावरती तुम्ही UPI चा वापर ठरवू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे, 25,000, 50,000, 1,00,000, 5,00,000 अशा स्वरूपाच्या रकमेसाठी तुम्ही तुमच्या मोबाईल बँकिंग ॲपचा वापर करू शकता. आणि तुम्हाला जर मोठ्या प्रमाणावरती ट्रान्झॅक्शन करायचे आहेत तर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता. UPI मध्ये सुद्धा गुगल पे चं जे UPI आहे, गुगल पे ते एकदम सुरक्षित आहे. म्हणजे गुगल पे च्या अकाउंट जर तुम्हाला त्या गुगल पे वरती रजिस्टर करायचं असेल तर बँकेला असलेला लिंक्ड मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर तुम्हाला तिथे वापरावा लागतो. तोच मोबाईल नंबर तुमच्या ॲप डाउनलोड करण्यासाठी त्या मोबाईलमध्ये सुद्धा असावा लागतो आणि रजिस्टर करण्यासाठी सुद्धा तोच मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा असावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तुमचं गुगल पेचं ॲप रजिस्टर होत नाहीये किंवा बँकला लिंक होत नाही. तर गुगल पे हे सर्वाधिक सुरक्षित UPI आहे. त्याचबरोबर आपलं भीम ॲप सुद्धा सर्वाधिक सुरक्षित आहे. आज आपण इथे जाणून घेणार आहोत हृदय विकास आणि ते येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. बऱ्यापैकी जो एज ग्रुप इथे बसलेला आहे तो ॲव्हरेज 45 वरती आहे. नॉर्मली हृदय विकार जेव्हा येतो म्हणजे आपल्याला ह्या ग्रुपमध्ये रिस्क फॅक्टर जे आपण अवॉइड करू शकतो त्याच्यावरती विचार केला पाहिजे. हृदय विकारासाठी 2 प्रकारचे रिस्क फॅक्टर कन्सिडर केले जातात. एक रिस्क फॅक्टर जे मॉडिफाय करू शकतो आणि एक रिस्क फॅक्टर जे आपण मॉडिफाय करू शकत, म्हणजे एजला आपण मॉडिफाय करू शकतो. फिमेल्समध्ये एज मोर दॅन 55 आणि मेल्समध्ये एज मोर दॅन 45 इज रिस्क फॅक्टर फॉर हार्ट अटॅक. पण आता बदलत्या युगाबरोबर फिमेल्समध्ये सुद्धा एज फॅक्टर 55 जो होता तो कमी होऊन 45 आलेला आहे. कारण पूर्वीच्या फिमेल्सला भरपूर कामं होती, आता सुखसुविधा उपलब्ध झाल्या, नळ चालू केला पाणी येतं, वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले कपडे धुवून होतात. पूर्वी आमच्याकडच्या बायकांना शेणपूर करायला 4 वाजता उठायला लागायचं, त्याच्यात झाडून जोर जोरात मारायला लागायचं, पावर लागायची, वाकायला लागायचं, बराच मोठा एरिया झाडून काढायला लागायचा, एकेका बाईला दळण दळायला लागायचं, त्याच्यात व्यायाम होतो, कपडे धुवायला लागायचे, पाणी आणायला 3 किलोमीटरवरून पाणी आणायला लागायचं, त्यावेळेस तळ चढायला लागायचे, उतरायला लागायचं, या सगळ्यामध्ये व्यायाम होतो. पण आता त्या प्रकारचा व्यायाम बंद झाला, त्याच्यामुळे तो वेट फॅक्टर कमी झाला. आजकाल स्त्री ही पुरुषाला खांदा लावून चालते, त्याच्यामुळे व्यसनसुद्धा तेवढंच करतात आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये सुद्धा जो एज ग्रुप 55 होता तो कमी होत 45 यायला लागला. पूर्वीची परिस्थिती अशी होती, म्हणजे असं म्हटलं जायचं की स्त्रियांमध्ये जी पाळी येते दॅट इज अ प्रोटेक्शन फॉर हार्ट अटॅक आणि ती पाळी येते त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक लवकर येतो. पण आता इन्फर्टिलिटी रिलेटेड, मेन्स्ट्रुअल रिलेटेड बरेच प्रॉब्लेम वाढत चालले आणि त्यामुळे हार्ट अटॅकचं जे वय आहे स्त्रियांमध्ये सुद्धा कमी होत चाललं.